विद्यार्थी मित्रांनो, थोडा खोकला आला नाही का? तुम्ही कधी आजारी पडत असणारच? आज माझी देखील तब्येत थोडी बरी नव्हती. डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी तपासल्यानंतर सांगितलं की थोडीशी अंगाला कणकण आहे, ताप आहे आणि थोडा खोकला आहे. त्यांनी लगेच त्यावरती इलाज केला, तो म्हणजे इंजेक्शन दिलं आणि काही गोळ्या लिहून दिल्या. आणि मग मी ते प्रिस्क्रिप्शन घेऊन मेडिकलमधून ते औषधी विकत घेतली. तुम्ही देखील कधी आजारी पडले असणार? तुम्ही आजारी पडल्यावर काय करतात? तर आपण आजारी पडतो तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर काय करतात? तर आपल्याला तपासल्यानंतर आपल्याला औषधी देतात. ती औषधे आपण घेऊन आपल्याला बरे वाटत असते. तर औषधे देण्याबरोबरच डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देखील देतात. त्यामुळे काय होतं तर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते आणि त्यामुळे आपल्याला बरं वाटायला सुरुवात होत असते. आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, विशिष्ट प्रकारची औषधे जेव्हा शरीरामध्ये जात असते तेव्हा ती शरीरामध्ये गेल्यानंतर रोग जंतूंचा नाश करत असते. आपल्या शरीरामध्ये जे अपायकारक सूक्ष्मजीव असतात त्यांचा ते नाश करत असतात. असे जे सूक्ष्मजीवांचा नाश करणारी औषधे असतात तर त्यांनाच आपण प्रतिजैविके असे म्हणत असतो. तर याचा वापर आपण रोग बरा करण्यासाठी करत असतो. मग आपल्याला कधी ताप आला, खोकला आला तर आपण स्वतःहून कधी मेडिकलमध्ये जाऊन औषधे घ्यायची का? तर नाही. कधीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे आपण घ्यायला हवी, कारण त्या अतिरिक्त सेवनामुळे त्याचे अनेक वाईट परिणाम देखील आपल्या शरीरावर होऊ शकत असतात. म्हणून प्रतिजैविके अँटीबायोटिक्स घेत असताना हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायला पाहिजे. रोगप्रतिकार क्षमता वाढवणारी लस आपण कधी टोचली असणारच. बघा, लहान मुलांना लस टोचत असतात. तर ही लस तयार कशी करता? तर ही लस ही सूक्ष्मजीवांपासूनच तयार केली जात असते. आता सध्याचा काळ बघता कोरोनाचा प्रसार हा सर्व जगभरात झालेला दिसून येत आहे. तर या कोरोनावरती लस देखील आलेली आहे. तर लस म्हणजे नेमके काय रे विद्यार्थी मित्रांनो? तर लस म्हणजे काय? तर मेलेले किंवा अर्धमेलेले जंतू हे मानवी शरीरामध्ये सोडले जातात आणि मानवी शरीरात सोडले गेल्यानंतर आपल्या शरीरातल्या ज्या काही पेशी असतात त्या पेशी या रोगाविरुद्ध लढायला सुरुवात करतात. म्हणजे त्यांना कल्पना येऊन जाते की या घातक आणि विघातक अशा विषाणू जीवाणूंशी आपण कसं लढायला पाहिजे. कारण शरीरामध्ये मेलेले किंवा अर्धमेलेले जंतू सोडले तर आपल्या पेशी त्यांच्यावरती कार्यान्वित होतात आणि त्या अधिक प्रखरतेने लढून त्या सूक्ष्मजीवांना ठार मारू शकतात. म्हणजेच आपल्याला कळते की आपलं शरीर हे त्याला रिस्पॉन्ड करत आहे. कधीतरी लस घेतल्यानंतर आपल्याला थोडा ताप येत असतो, तर म्हणजे आपलं शरीर त्या आजाराचा प्रतिकार करण्यासाठी तयार होत असते. तर अशा प्रकारचे काही उपायकारक सूक्ष्मजीव देखील असतात. तर काही अपायकारक सूक्ष्मजीव म्हणजेच उपद्रवी सूक्ष्मजीव देखील असतात. जसे की तुम्ही बघा, बरेच दिवस बंद डब्यामध्ये जर का मुरंबा ठेवला किंवा लोणचं ठेवलं तर त्याचा काही काळानंतर वास यायला लागतो किंवा त्याच्यामध्ये काही सूक्ष्मजीवांची वाढ होताना दिसून येते आणि हे अन्नपदार्थ खराब व्हायला सुरुवात होत असते. तर असे हे सूक्ष्मजीव हे उपद्रवी सूक्ष्मजीव असतात. कधीतरी बघत असणार तुम्ही, दूध नासते किंवा इतर अन्न घटकावरती बुरशींची वाढ होत असते, आपली भाजी खराब होत असते, बरोबर की नाही? तर हे उपद्रवी सूक्ष्मजीव जे असतात यांची वाढ व्हायला सुरुवात होते तेव्हा आपला अन्न पदार्थ खराब व्हायला सुरुवात होत असते. तर सूक्ष्मजीवांची वाढ होत असताना वातावरणाचा देखील परिणाम खूप महत्वाचा असतो विद्यार्थी मित्रांनो. जसे की हिवाळ्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ उपद्रवी सूक्ष्मजीवांची वाढ एवढ्या प्रखरतेने होत नाही जेवढी ती उन्हाळ्यात होत असते. म्हणून बघा विद्यार्थी मित्रांनो की उन्हाळ्यामध्ये भाजी लवकर खराब होत असते आणि हिवाळ्यामध्ये भाजी खराब होत नाही, लवकर खराब होत नाही. म्हणून आपण त्या सूक्ष्मजीवांची वाढ रोखण्यासाठी भाजी किंवा इतर जे अन्न पदार्थ असतो हे फ्रीजमध्ये साठवून ठेवत असतो आणि त्यामुळे काय होत असते तर सूक्ष्मजीवांची वाढ रोखल्यामुळे ती भाजी किंवा ते अन्न पदार्थ जास्त दीर्घकाळ टिकून ठेवता येतात आणि त्याचा आपण वापर आपल्या आहारामध्ये करू शकतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रतिजैविके म्हणजे काय आणि उपद्रवी किंवा उपायकारक सूक्ष्मजीव यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेतली.